दर्शनाला आलात? या ना, या। पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहेत, हिऱ्यांची झालं रे। त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही। वाजवा ती घंटा आणि असे असे इकडे या। पाहिलात तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे, काकडारतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर रात्री 12 जेवायचा, 2 वामकुक्षी घ्यायचा, सारे काही। अहो रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी, दक्षिण दाराजवळ मोटरींचे खोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशमी साड्या कुलींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतील हिशेब हरणांच्या गतीने बागडत होते, सारे काही घडत होते अगदी आम्हाला हवे तसे। पण एके दिवशी आमचे दुर्दैव, उत्तर दाराजवळ अडवलेला कोणी एक भनंग महारोगी तार स्वरात ओरडला, बापाजी बाहेर या बापाजी। काकड आरतीला उठून आम्ही पाहतो तर गाभारा रिकामा। पोलिसात आम्ही वर्दी दिलीच आहे काय? कदाचित परत येईलही, पण महारोग्यांच्या वस्तीत तो जर राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना। जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे नव्या मूर्तीसाठी, तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या, तसे म्हटले तर गाभाऱ्याचेच महत्व अंतिम असते, कारण गाभारा सलामत तर देव 50, गाभारा सलामत तर देव 50।